टाकळी ढोकेश्वर येथील एटीएम मशीन चोरीचा गुन्हा 24 तासांच्या आत उघड झाला असून चोरट्यांना मुद्देमालासह पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिनांक 26 ऑगस्टला रात्री 2 दरम्यान टाकळी ढोकेश्वर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएमला चोरट्यांनी वायर रोप लावून पिकअप गाडीच्या सहाय्याने ओढून एटीएम मशीन चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 614/2021 भादवी कलम 397/511/427 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनवणे यांनी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत सूचना व मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली आहे की सदरचा गुन्हा हा विकास सुरेश रोकडे व संदीप सुरेश रोकडे दोघे राहणार वडगाव सावताळ तालुका पारनेर यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने त्यांच्या मालकीचे पिकअप गाडीच्या सहाय्याने केलेला आहे. त्यावरून त्यांनी पथकासह सदर आरोपींचा कसोशीने शोध घेऊन आरोपी नामे संदीप सुरेश रोकडे यास गव्हाळे वस्ती वडगाव सावताळ तालुका पारनेर येथून ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदर गुन्ह्याची कबुली देऊन त्याने त्याच्या मालकीच्या पिकअपच्या सहाय्याने त्याचा भाऊ विकास सुरेश रोकडे व इतर साथीदारांच्या मदतीने सदर टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन उखडून नेऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरून पथकाने आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली 2 लाख रुपये किमतीची महिंद्रा झेनॉन पिकअप क्रमांक MH16AE5648 एटीएम फोडण्यासाठी बाळगलेली लोखंडी कटावणी बजापहार आरोपींनी ओळख लपवण्यासाठी परिधान केलेले राखाडी रंगाचे जग जप्त केले. आरोपीचे साथीदार आरोपीचा शोध घेतात ती अटक टाळण्यासाठी कुठेतरी लपून छपून राहत असल्याने त्यांना अटक करण्याची तजवीज ठेवली असून त्यांच्याकडून अन्य बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. वरील कारवाई ही माजी पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले पोलीस अंमलदार भालचंद्र दिवटे निवृत्ती साळवे सुधीर खाडे विलास लोणारे जालिंदर लोंढे सूरज कदम श्रीनाथ गवळी सचिन लोळगे पोलीस नाईक चव्हाण व पोलीस मित्र अभिजित जाधव अशांनी केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट माय भूमी न्यूज पारनेर. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.